कुठच्याही दबावाखाली येऊन कधीच काम केलेलं नाहीये आणि यापुढेही दबावाखाली येऊन काम करणार नाही. विधानसभेच्या बाहेर नियम बाह्य घटना बाह्य वक्तव्यावरती मी लक्ष देत नाही आणि अशा वक्तव्याला काडी मात्र किंमतही देत नाही. विधानसभेच्या बाहेर नियम बाह्य घटना बाह्य वक्तव्यावरती मी लक्ष देत नाही आणि अशा वक्तव्याला काडी मात्र किंमतही देत नाही. खरं तर असं अपेक्षित असतं की एखादी व्यक्ती जेव्हा संविधानिक जबाबदारी पार पाडत असते, पार्लिमेंटचे मेंबर असतात, MP असतात, त्यावेळेला त्यांच्याकडनं संविधानाचा मान राखत जबाबदाररित्या संविधानिकरित्या भाष्य करणं अपेक्षित असतं. ज्या वेळेला आपण भाष्य करत असतो आणि ते भाष्य आपण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल करत असतो त्यावेळेला जबाबदारीपूर्वक वक्तव्य करणं हे अपेक्षित असतं. पण मला वाटतं अशी अपेक्षा काही लोकांकडनं ठेवणं व्यर्थ आहे आणि त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करणं किंवा त्यांनी दिलेल्या भाष्याला महत्त्व न देणं हे लोकशाही आणि आपल्या एकूण कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनिंगसाठी महत्त्वाचं उपयोगी पडेल. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुठच्याही दबावाखाली येऊन कधीच काम केलेलं नाहीये आणि यापुढेही दबावाखाली येऊन काम करणार नाही. ज्या लोकांना असं वाटत असेल की अध्यक्षांवर वैयक्तिक टीका करून अथवा अध्यक्षांना धमक्या देऊन आपण त्यांच्याकडनं आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेऊ, तर तसं वाटल्यांना ज्या लोकांना वाटतं त्यांना मी आपल्यामार्फत सांगू इच्छितो की ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठा गैरसमज असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.